उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत आणि या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 प्रकल्पाचं लोकार्पण करणार आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्यावर दहशतवादी हल्ल्याचं सावट असल्याची धक्कादायक माहिती मुंबई पोलिसांच्या हवाल्यानं समोर आली आहे. मोदींच्या दौऱ्यादरम्यान ड्रोन हल्ला आणि लाईट मायक्रो एअरक्राफ्टच्या हल्ल्याची भीती मुंबई पोलिसांनी वर्तवली आहे. खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताचे आदेश दिले असून मुंबईतील काही भागात नो ड्रोन फ्लाईंग झोन घोषित यावेळी करण्यात आलाय. विमानतळ, MMRDA ग्राउंड, अंधेरीतील काही भागात नो फ्लाईंग झोनचे आदेश देण्यात आले. उद्या गुरुवारी 19 जानेवारी 2023 रोजी मुंबई पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा आहे. या दौऱ्यावेळी वर्सोवा घाटकोपर ही मेट्रो 1 सेवा बंद ठेवली जाईल. संध्याकाळी 5:45 7:30 वर्सोवा घाटकोपर ही मेट्रो 1 सेवा बंद असेल. ही गर्दीची वेळ, त्यामुळे मेट्रो बंद ठेवण्याचा निर्णय प्रवाशांना घेण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या म्हणजेच गुरुवारी 19 जानेवारी 2023 रोजी सकाळी 6:30 मेट्रो 2A आणि मेट्रो 2 7 या मार्गाच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्याचं लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान BKC मध्ये या कार्यक्रमासाठी येणार आहेत आणि हा कार्यक्रम अंधेरी पूर्व येथील मेट्रो 7 वरच्या गुंदवली या मेट्रो स्टेशनवर होणार आहे. हे स्टेशन वर्सोवा घाटकोपर मेट्रो 1 वेस्टर्न एक्सप्रेस हायवे या स्टेशनच्या जवळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी BKC मैदानातील सभास्थळाची पाहणी केली. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 या प्रकल्पाचं लोकार्पण होणार आहे. सोबतच BKC मैदानात मोदींच्या सभेचंही आयोजन करण्यात आलंय. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं मोदींची ही सभा महत्वाची मानली जाते आणि या सभेतून मोदी, ठाकरे आणि पवारांवर काय निशाणा साधणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दरम्यान मोदींच्या आगमनापूर्वी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्यात. यावरून देवेंद्र फडणवीसांनी आरोपांचा समाचार देखील घेतलेला आहे. जे माझे मूळ 10 प्रश्न आहेत जे आज मी त्यांच्यासमोर ठेवत आहे, कारण त्यांच्याकडून जी प्रेस नोट आली आपण पण बघितलं असेल, कुठेही स्केल बद्दल उत्तर नाही, कुठेही स्कॅम बद्दल उत्तर नाही, कुठेही सेटिंग बद्दल उत्तर नाही. म्हणजे कार्टलायझेशन होत आहे का ह्याच्यावर उत्तर आलेलं नाही आहे. 400 किलोमीटरचे रस्ते, 397 किलोमीटरचे रस्ते हे होणार कसे, कुठेही उत्तर आलेलं नाही आहे. उत्तर कशात आलं आहे की आम्ही CCTV लावू, आम्ही अमुक करू, आम्ही तमुक करू, ह्यांची कमिटी नेमू, त्यांची कमिटी नेमू. हे सगळं कधी होतं, जेव्हा रस्त्याची कामं सुरू होतात तेव्हा. पण तुम्ही जेव्हा मुंबईकरांचा पैसा वापरून हे रस्ते एका वेगळ्या पद्धतीने तुम्ही बांधण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यात माझे 10 पुढचे मुद्दे आलेले आहेत आणि त्याची उत्तरं देखील आज त्यांनी घोटाळे करण्यात गेली. त्यांना पहिल्यांदा दुःख होत आहे की काँक्रीटचे रस्ते आले तर 40 वर्ष रस्तेच करता येणार नाही. दरवर्षी डांबरी रस्ते करायचे आणि मी म्हणत नाही, मागच्या काळामध्ये जेव्हा चौकशी झाली 2018 साली 200 रस्त्यांमध्ये खालची लेअरच नव्हती. अशा प्रकारचे ज्यांनी कामं 25 वर्ष या ठिकाणी केले, आता त्यांच्या लक्षात येतं की आपली दुकानदारी बंद करण्याचं काम ते काँक्रीट रस्ते करत आहेत आणि म्हणून त्यांची ओरड आहे, पण जनता त्यांना उत्तर देते. पंतप्रधान मोदी मुंबईला येणं हे मुंबई आणि राज्यासाठी नक्कीच ऊर्जा आणि गती देणार असल्याचं मत दरेकरांनी व्यक्त केलंय. मोदींचा दौरा निवडणुकीशी जोडून विरोधक राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असल्याचा हल्लाबोल प्रवीण दरेकरांनी केलेला आहे. उद्या मोदी साहेब येत आहेत, महाराष्ट्राच्या दृष्टीनं, मुंबईच्या दृष्टीनं आमच्याशी अभिमानाचा, आनंदाचा या ठिकाणी दिवस आहे. कारण मोदींचा या ठिकाणचं येणं, आगमन हे मुंबईला आणि महाराष्ट्राला नक्कीच एक ऊर्जा आणि विकासाची गती देऊन जातील यावर आमचा की निवडणुकांचा आणि याचा अर्थार्थी संबंध नाही. महापालिकेत सत्ता येत असतात, जात असतात, निवडणुका येत असतात, जात असतात. 25 वर्ष या ठिकाणी सरकार ज्यांच्या हातामध्ये महापालिकेचं होतं त्यांनी मुंबईची काय अवस्था केली हे पाहिलं आहे. आणि या ठिकाणी शिंदेसाहेब फडणवीस साहेबांचं सरकार आल्यानंतर तीच महापालिका, तेच अधिकारी, त्याच यंत्रणेच्या मार्फत कसं गतीनं मुंबईचा कायापालट होतो आहे आपण पाहत आहे. परंतु आता निवडणुकीशी जोडून राजकीय पोळी भासता येते काय, हा मोदी साहेबांच्या दौऱ्याच्या संदर्भात विरोधकांचा प्रयत्न आहे.